अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गॅरेज मधील टाकाऊ स्पेअर पार्ट वापरून टिकाऊ असे वखरणी फवारणी यंत्र फत्तेपूर येथील केतन सोनवणे याने तयार केले आहे। शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असलेले हे यंत्र जामनेर तालुक्यामध्ये कुतूहलाचा विषय ठरले असून जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सुद्धा स्वतः हे यंत्र चालवत केतनचे अभिनंदन केले आहे। या यंत्राच्या सहाय्याने शेतातील वखरणी फवारणी सारखे कामे कमी वेळामध्ये आणि कमी इंधन वापरून शेतकरी बांधवांना करता येणार आहेत। लाखो रुपयांचे ट्रॅक्टर घेऊ न शकणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी केतनचे हे आधुनिक यंत्र काही हजार रुपयांमध्ये उपलब्ध असून येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे यंत्र शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणार आहे। शेतकरी बांधवांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी फत्तेपूर येथील गुरुकृपा ट्रॅक्टर गॅरेजवर संपर्क साधण्याचे आवाहन केतन सोनवणे याने केले आहे। आपण आलो आहे माधनी शहरामध्ये। केतन सोनवणे एक अवजार बनवलेलं आहे, वखरणी यंत्र आणि फवारणी यंत्र, याविषयी आपण जाणून घेऊया। प्रथम भाऊ, तुम्ही जे अवजार बनवलं आहे त्याविषयी आम्हाला माहिती सांगा। मी अवजार असं बनवलं आहे, शेतात चालणारं बनवलं आहे। भंगार सामानमधून आणलेलं हे वस्तू आहे सर्व। ही भंगारमधून नवीन वस्तू झालं पाहिजे आपल्या शेतकऱ्यासाठी, काही ना काही वस्तू झाली पाहिजे, बैलाची तकलीफ व्हायला पाहिजे कधी, त्याच्यासाठी आपण हे अवजार बनवलं आहे। त्याच्यावर कपाशीमध्ये वाई आणणे, सऱ्या बाळणे, तुमचं पाणी देणे, फवारणी यंत्र, त्याच्यात 6-7-8 याच्यात कामं होता शेतामध्ये, जेणेजेणे बैलाचं काम नाही पडणार अशा जे सोबान आपण तयार केलं पाहिजे। त्याच्यात पॉवर टिलर आहे, पॉवर टिलरची क्लचपेट आपण त्याच्यात वापरली आहे, गिअरबॉक्स वापरला आहे, त्याला गिअर आहे, 3 गिअर आहे, फर्स्ट, सेकंड, हाफ, रिवर्स गिअरसुद्धा आहे। त्याला त्याला आपण क्लचपेट बनवलेली आहे, गिअरबॉक्ससुद्धा खाली एकदम मजबूत आहे, त्याला टायर आपण घरी तयार केलेले आहे, सगळं भंगार बनवून कंपनीत लावलेलं आहे। हे फवारणी यंत्र करतो सर्व, फवारणीसुद्धा एकदम कम्प्लीट होते, प्रॉब्लेम कोणत्याच गोष्टीला येत नाही शेतामध्ये, गारा असो पाणी असो सर्व याच्यात चालणार आहे। बैलासारखं काम करीत आहे, जसा माणूस झाली तसा। विषय असा आहे, 2 एकराला फक्त 3 लिटर डिझेल लागतं, आपलं 5 एकराला 3 लिटर डिझेल लागतं, डिझेल खूप कम कमी लागतं, 1 एकरासाठी 8-10 लिटर डिझेल लागतं। शेतकऱ्याला सगळे फायदाही असा आहे की डिझेल बचत होईल, पण एवढा डिझेल बचत होण्यासाठी आपण हे केलं आहे। आणि शेतकऱ्याला 12 महिने चारा टाकायला नको, बा बैलाला तकलीफ होती, बैल वागवल्यानंतर तकलीफ होती, बैलाचं काम नाही। मला एक सांगा, हे बनवताना तुम्हाला खर्च किती आला आहे? खर्च मला आला आहे त्याचा तरी 60,000 रुपयाच्या आसपास खर्च केला आहे म्हणतो। जर आपण मार्केटला हे अवजार खरेदी केलं तर मार्केट किंमत काय आहे? मार्केट कमी म्हणून पॉवर टिलर कधी घेतला आपण ना, तरीबी ते कपाशी म्हणजे यंत्र चालत नाही, फक्त बाग आणि ऊस वाढायचं काम करतं, कपाशी चालत नाही। त्याच्यासाठी आपण ना सगळे छोटं मशीन बनवलं, याची रुंदी फक्त 2 फूट आहे, रुंदीला 2 फूट, लंबीले 30 इंच असे त्याचं अवजाराचं माप आहे। आणि सगळ्याचा दुकाना असा सुविषय आहे की जे पॉवर टिलरची किंमत आहे ते 1,90,000 रुपये, त्याच्यात सरकार देते 50% डिस्काउंट, म्हणजे आपल्याला 1,00,000 रुपयापर्यंत ते मशीन जातं। त्याच्यात फक्त कपाशी वाया होत नाही, पाणी बी होत नाही, फक्त त्याच्यामध्ये बागाचं काम होतं, बाग ऊस। बरं, हे जर तुम्ही विक्रीसाठी शेतकऱ्यांसाठी ठेवलं तर याची किंमत तुम्ही किती ठेवणार शेतकऱ्यांसाठी? आपल्याला 60,000 पडले तर आपण 4-5,000 रुपये मजुरी घेऊन ते सोडून आपल्याला ज्याला नको देतो, म्हणजे 60-65,000 हे अवजार शेतकऱ्यांना उपलब्ध असणारे आणि चेतन भाऊच्या आविष्कारातून हे अवजार निर्मित आले, त्यांचं कोणतंही अभियांत्रिकी शिक्षण याबाबतीमध्ये झालेलं नसताना सुद्धा एक साधा मॅकॅनिक स्किल इंडियाच्या अंतर्गत, मेकिंग इंडियाच्या अंतर्गत, पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेच्या अंतर्गत आणि याच यंत्राचं काल गोदरी इथं डेमो करण्यात आला आणि तो महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनीसुद्धा हे यंत्र चालवून बघितलं आणि त्या यंत्रासंदर्भात चालवल्यानंतर ज्या कारागिराचं त्यांनी खरोखर कौतुक केलेलं आहे। असं जर ग्रामीण भागातून या स्किल अंतर्गत असे जर व्यक्तिमत्व आपल्या समोर येत असेल तर ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि हे अवजार शेतकऱ्यांसाठी खरोखर उपयुक्त असणार आहे। या यंत्राच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी इथं आहेत प्रगतिशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ चौधरी, यांच्याकडून आपण जाणून घेऊया। भाऊ, या यंत्राविषयी माहिती सांगा। यंत्राविषयीची माहिती तर देतो, परंतु व्यक्तीविषयीची माहिती अतिशय महत्त्वाची आहे।
व्यक्ती हा अशा पद्धतीचा कलाकुसर माणूस आहे की ज्याने ट्रॅक्टर सुकवताना ट्रॅक्टरमध्ये कशा पद्धतीने फेरबदल करता येईल किंवा ऑइल कशा पद्धतीने कमी होईल अशा पद्धतीने त्याने अनेक लोकांना सल्ले देऊन त्यामध्ये बदल करून घेतलेला आहे. याच्यानंतर त्याने हा प्रयोग करून बघितला आणि तो प्रयोग अर्धा लिटरमध्ये एक एकर आणि एक लिटरमध्ये दोन एकर म्हणजे पैसा हा बैलांवरच जात नाही. 700 रुपये जोडीचा भाव रोजाने असतो आणि त्याच्यामागे माणूस लागतो. तर अशा पद्धतीमध्ये 1000 रुपयाचा एक एकर होतो आणि हा जर 50 रुपयामध्ये आणि त्याचं 5 एकर एका दिवसात करायचं असेल आणि 3 लिटर जर डिझेल लागत असेल तर 250 रुपये ते आणि हे 350 रुपयामध्ये त्याचं 5 एकराचं क्षेत्र ते कमी वेळात होतं. तुमचं 10 एकराचं क्षेत्र असेल तर ते पण दिवसभरामध्ये होतं असं या यंत्राची कामगिरी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि असा उद्योगशील पोरगा मुलगा की जो सामान्य कुटुंबातून आलेला आहे अशा उद्योगशील मुलाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं. या परिसरामध्ये त्याच्या अंगामध्ये असे गुण आहेत त्या कलाला हे मिळावी चालना मिळावी या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि जे आहे ते आपण फक्त सर्वांसमोर पोहोचवू शकत नाही पण आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांसमोर पोहोचण्याचा हा प्रयत्न करत आहोत. खरोखर चेतन हा एक कृतिशील मुलगा आहे आणि त्याच्या कृतीतून अतिशय चांगले चांगले परिणाम या ठिकाणी मिळत आहे. अनेक फवारणीचं यंत्र आहे त्या फवारणीमध्ये सुद्धा किती 16 फुटाचं त्यामध्ये फवारणी होते. 1 तासामध्ये जर यंत्र गेलं तर 16 फुटाची फवारणी त्या ठिकाणी होते म्हणजे 4 चोक 16 म्हणजे 4 तास ते घेऊन चालणार. अशा पद्धतीनं जर ते काम होत असेल तर ते लवकरात लवकर पण होतं आणि सकाळी सकाळी जर फवारणी झाली तर शेतकऱ्यांना पण तो फायदा होतो कारण सकाळीच ती कीड त्या झाडावर असते आणि सकाळी यंत्राला आणि माणसाला बोलवण्याची गरज नाही. एक माणूस त्याच्यामागे असला खूप होतं. बैलांना चारा टाका हे टाका हे याची काही गरज नाही असं त्यामधून पणे दिसून आलेलं आहे. काल नामदार गिरीश महाजन यांनी जामनेरला शेतामध्ये या यंत्राची परीक्षा घेतली त्यांनी पण कौतुकाची थाप या चेतनच्या पाठीवर ठोकली. सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामीण पत्रकार सलीम भाऊ पटेल आपल्याला या यंत्राविषयी आणि चेतन भाऊविषयी माहिती सांगतील. आपल्या पत्तूर परिसरामध्ये सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या चेतन या कारागिराने नुकतंच या ठिकाणी या मशीनची निर्मिती केली. निर्मिती करताना त्याचा अनुभव त्या ठिकाणी त्यांना वापरलेला आहे संपूर्ण. कुठल्याही प्रकारचं तांत्रिक ज्ञान त्याला नसताना त्याने फक्त अनुभवाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या या अवजारासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांची आर्थिक बाजू कशा पद्धतीने हे करता येईल त्या आर्थिक योजनेत फसलेल्या शेतकऱ्याला हा एक प्रयत्न त्याच्या मागचा आहे. त्याचा त्या प्रयत्नात त्याला भविष्यात जर अशा पद्धतीने साथ मिळाली तर तो त्यामध्ये अधिक ते यंत्र विकसित करून शेतकऱ्यांवर जो एक भार पडत आहे या अवर्षणामुळे कमी पावसामुळे तर त्या आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी निश्चितच ह्या मशीनची आपल्याला मदत होईल. येत्या काळामध्ये जर आपल्या परिसरात आपल्या तालुक्यातून त्याला योग्य असा प्रतिसाद मिळाला तर निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण शेतकऱ्याला होईल हीच अपेक्षा बाळगून आपण बघितलं. चेतन भाऊच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर भगवान सबको हिरा बनाता आहे लेकिन वही दिसता आहे चमकता आहे. रमेश सेली JBN महाराष्ट्र न्यूजसाठी प्रत्येक पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.